वडर कॉलनीमध्ये घरात घुसून मोबाईल आणि गळ्यातील सोन्याच्या मणी जबरदस्तीने हिजरा मारून नेला. या प्रकरणी गौरी सुकुमार निर्वाणे वय 24 यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून जबरी चोरी करणाऱ्या अज्ञात तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सावळवाडी तालुका कवटे महांकाळ हे फिर्यादीचे मूळ गाव आहे. त्या सध्या कुटुंबासोबत वडर गल्ली वांगीकर कॉलनी सांगली येथील हंसनाळे यांच्या घरी भाड्याने राहत आहेत. 5 ऑगस्ट रोजी रात्री 11 वाजता फियादी यांचे पती घराच्या बाहेर बाथरूमला गेले होते. त्यावेळी त्यांनी घराचा दरवाजा उघडा ठेवला होता. तेव्हा फिर्यादी या मोबाईल फोन बघत असताना अचानक एक अनोळखी इसम फिर्यादी यांच्या राहत्या घरात आत आला. घरात येऊन त्याने फिर्यादी यांचा मोबाईल फोन आणि सोन्याचा मणी असा 11,000 मुद्देमाल हिसडा देऊन जबरदस्तीने चोरी करून घराच्या खाली थांबलेल्या 2 साथीदार यांच्यासह मोटरसायकलवरून पळून गेलेला आहे. फिर्यादीने ऑर्डर केला तोवर तिघे जण पसार झाले होते. म्हणून फिर्यादीने दुसऱ्या दिवशी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात तिघांच्या विरोधात पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.